ताई नमस्कार। नमस्कार। तुमचे पतिराज भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांचा आज वाढदिवस आहे, बाहेर कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा पाहायला मिळतोय, काय पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं? साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सकाळपासून भरपूर कार्यकर्त्यांनी, बरेच गावातल्या सर्व नेते लोक, सामाजिक कार्यकर्ते सर्व जण येऊन सगळ्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या। प्रत्येकजण आज साहेबांच्या पाठीमागे आहे की प्रत्येकजण म्हणतो, साहेब तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही माघार घेऊ नका, आणि म्हणजे सोबत आहो आम्ही तुमच्या, तुम्हाला काय मदत लागेल ती आम्ही तुम्हाला करायला तयार आहे, फक्त तुम्ही पुढे चला। दिलीप वळसे पाटलांचा फोटो तुमच्या घरामध्ये आहे, आज देवदत्त निकम अप्रत्यक्षपणे वळसे पाटलांनाच आव्हान देणार आहेत, लोकांची मागणी आहे की तुम्ही विधानसभा लढवा, कसं पाहता तुम्ही? आजपर्यंत वळसे साहेबांमुळेच आम्ही म्हणजे इथपर्यंत आलेलो आहोत, त्यांच्या मना म्हणजे त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात खूप चांगल्या भावना आहेत आणि राहतील। 2024 कदाचित दोघांचा सामना होऊ शकतो। पवार साहेबांनी म्हणजे मान्यता दिली तर ते पण होऊ शकतं, आणि ते झाल्यानंतर साहेब नक्कीच लढायला तयार आहेत, आणि आम्ही सर्वजण त्यांच्या समोर म्हणजे बरोबर आहे, आणि मी पत्नी म्हणून त्यांना भरपूर साथ देईल आणि त्यांच्या मागे पूर्णपणे उभी राहून त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न हा आमचा नक्कीच राहणार। सकाळ संध्याकाळ देवदत्त निकम यांना भेटायला लोक येत आहेत, मग सगळ्यांना चहा द्या, पाणी द्या, असं कधी बोर होत नाही? नाही नाही, साहेबांसाठी म्हणजे मी साहेबांना देव मानते, आणि ज्या देवासाठी आपण एवढं करतो त्यासाठी मला म्हणजे खूप आदर वाटतो। मला कधी कंटाळा येत नाही आणि कधी काही होत नाही, किती रात्र हो किती लवकर उठू दे, चहा वगैरे साहेबांसाठी म्हणजे त्यांच्याकडे आलेले किंवा आमच्या घरात परंपरा आहे, जो पाहुणा येईल घरामध्ये त्याचं आदरातिथ्य करणं आणि त्याला प्रेमाने वागणूक। सगळी लोक निकम साहेबांचं एवढं कौतुक करतायत, तुम्ही पत्नी म्हणून तुमचं काय भावना, काय फिलिंग होतं? लोक भरभरून कौतुक करतात, भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहतात, तुम्हाला वाटतं आपल्या पतिराजांनी आमदार व्हावं? साहेबांनी आजपर्यंत म्हणजे 30 वर्ष जवळजवळ 34 वर्ष राजकारणात आहे, म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतीपासनं खासदारकीपर्यंत भरपूर म्हणजे असं कामं केलेली आहेत, प्रत्येक लोकांची शेतकऱ्यांची म्हणजे सगळ्यांच्या दुःख म्हणजे सुखदुःखात ते सहभागी होतात, त्याच्यामुळं मग म्हणजे जनताच त्यांना हे करणार, आणि ते आमदार झाल्यानंतर आम्हाला पण खूप मोठा आनंदच आहे ना। आता देवदत्त निकम यांचा जनसंपर्क दांडगा आहे, सतत लोकांमध्ये असतात, कुटुंबासाठी वेळ देत नसतील, वेळ कमी पडत असेल, निकम साहेबांचा कुठला गुण आवडतो आणि कुठला गुण आवडत नाही एक पत्नी म्हणून? साहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडत नाही, हा गुण खूप छान आहे, आणि दुसरं कुणी खोटं बोललं ना तर त्यांना ते मान्य पण होत नाही, त्याला ते माफ करत नाही, त्याला लगेच त्याची चूक दाखवून त्याला बरोबर। तुमच्याशी खोटं बोलत असतील ना, तुम्हाला म्हणाले मी 5 वाजता येतो, यायला वाजले 8, तुम्ही म्हणत असाल एवढा उशीर काय झाला? नाही असं मी कधीच म्हणत नाही, कारण का ते सर्वसामान्यांसाठी काम करतात आणि त्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो, त्याच्यामुळे मी त्यांना असं कधी म्हणत पण नाही तुम्ही आज लवकर का नाही आलात किंवा उशीर का झाला। ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वेळ म्हणजे तुमचं उरकून सगळ्यांची कामं करून या, म्हणजे ते पण आनंदी आपण पण आनंदी, त्यांना मी दुःखात नाही पाहू शकत। आज वाढदिवस आहे तुमचे पतिराज देवदत्त निकम यांचा, आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा? एक कार्यकुशल कर्तृत्ववान पती मला आज लाभला, हेच माझं खूप मोठं भाग्य मी समजते। चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट। चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट। ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर। मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही। जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा। फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा।
चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर संपर्क क्रमांक 98 25 63 45 शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा संपर्क क्रमांक 89 56 36 36 37 चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।